नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या आपल्या लाडक्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं प्रथमतः खूप खूप स्वागत. मित्रांनो, काल म्हणजेच दिनांक 6 मार्च 2023 रोजी NTA शेवटी या ठिकाणी जी काही ॲप्लिकेशन फॉर्मची लिंक आहे तर ती ओपन केलेली आहे आणि सध्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे की या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी मागितल्या जात आहेत. शेवटी मित्रांनो, या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी पुरेसा कालावधी आहे आणि त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे तर जे जे डॉक्युमेंट्स लागत आहेत तर त्याच्या सॉफ्ट कॉपी ज्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत तर त्या सगळ्या आधीच तयार करून ठेवायच्यात, जेणेकरून फॉर्म भरत असताना अगदी मोक्याच्या टाईमला धावपळ होऊ नये किंवा असंही होऊ नये की त्या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदाच तिथं एखादं डॉक्युमेंट दिसलं आणि ते डॉक्युमेंट तुमच्याकडं नाहीच आहे. तर तसं न होण्यासाठी आधी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा, कोणकोणते डॉक्युमेंट्स नेमके तुम्हाला इथं लागणार आहेत, कोणत्या साईजमध्ये लागणार आहेत, कोणत्या फॉर्मॅटमध्ये लागणार आहेत हे काळजीपूर्वक पहा. सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही तयार करून घ्या. काही डॉक्युमेंट्स नसतील तरी देखील घाबरू नका, पुरेसा कालावधी 1 महिन्याचा कालावधी आहे आणि तुमची ही जी काही बोर्डाची एक्झाम आहे तर ती झाल्यानंतर देखील तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट्स नक्कीच मिळवू शकता. तरी देखील तुम्हाला एक अंदाज यावा यासाठी हे सगळे डॉक्युमेंट्स कोणते आहेत तर ह्याची एक थोडक्यात आपण इथं यादी बघूया. मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे सगळे जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर हे स्कॅन करून त्या ठिकाणी ठेवायचेत, जेणेकरून कोणत्याही पद्धतीनं फॉर्म फिलिंगच्या वेळेस तुम्हाला अडचण येणार नाही. कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे आपण पहिल्यांदा पाहूया. इथं पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, जो की कसा असावा बरं, लेटेस्ट, म्हणजे इतकाही जुना नको की तिथं तुमचं जे काही चेहरा आहे तर तो पूर्णतः वेगळा दिसतो आहे आणि आत्ता वेगळा दिसतो आहे तर असं नको, म्हणजे साधारणतः या 2023 फोटो असणं अपेक्षित आहे. त्यानंतर पोस्टकार्ड साईज फोटो देखील तुम्हाला पाहिजे, तो देखील लेटेस्ट असायला हवा. आता पासपोर्ट साईज फोटो आणि पोस्टकार्ड साईज फोटो ह्यांच्यात नेमका काय फरक आहे तरी थोड्याच वेळात तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर तुम्हाला सिग्नेचर देखील करावी लागणार आहे, सिग्नेचर देखील प्रॉपर एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून तुमच्याकडं असायला हवी. त्यानंतर तुमच्या दोन्ही हातांचे जे काही बोट आहेत तर त्यांचा त्या ठिकाणी ठसा असायला हवा आणि त्या ठिकाणी थंब इम्प्रेशन देखील असायला हवं. जो काही स्टॅम्प भेटतो किंवा जी काही इंक भेटत असते तर ती इंक तुम्ही बाजारातून घेऊ शकता आणि तिथं त्या ठिकाणी पांढऱ्या कागदावर व्हाईट पेपरवर तुमच्या बोटांचे ठसे तुम्ही त्याच्यावर लावून त्याचा फोटो जो काही आहे किंवा ते स्कॅन फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता. त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट, जे विद्यार्थी OBC शेड्यूल कास्ट म्हणजेच SC ST किंवा EWS किंवा PWBD म्हणजेच काय तर फिजिकली विकन जे काही असतात किंवा बेंचमार्क डिसॅबिलिटी जे काही असतं तर त्याचं त्या ठिकाणी त्याच्यातून आरक्षणाचा फायदा घेणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्टिफिकेट जे काही आहेत तर हे मस्ट आहेत. त्यानंतर मित्रांनो, जे विद्यार्थी भारताच्या बाहेरून फॉर्म भरतायत NRI कॅटेगरीमध्ये येतात तर त्यांच्याकडं सिटिझनशिप सर्टिफिकेट देखील असणं आवश्यक आहे आणि जे विद्यार्थी भारतामध्ये आहेत तर त्यांच्याकडं त्या ठिकाणी जो काही पुरावा असतो, परमनंट ॲड्रेस आणि करंट ॲड्रेस, तर ह्याचा पुरावा देखील असणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये आधार कार्ड आवश्यक आहे किंवा त्याच्याऐवजी वोटर ID किंवा इतर जर म्हटलं तर लायसन्स देखील चालू शकतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, तुमचं जे काही 10th सर्टिफिकेट आहे किंवा मार्क मेमो जे काही असेल तर ते तुम्ही इथं अपलोड करू शकता. आता हे सगळे डॉक्युमेंट्स जे काही आहेत तर हे क्रमाक्रमानं आपण पाहूया नेमके कोणते डॉक्युमेंट्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लागणार आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी मित्रांनो सर्वप्रथम आपण इथं पाहूया पासपोर्ट फोटोग्राफ जे काही आहे तर त्याच्याबाबत रिक्वायरमेंट काय आहे. इथं लेटेस्ट असा फोटोग्राफ असणं अपेक्षित आहे, 2023 तुम्ही काढलेला फोटोग्राफ इथं चालून जाईल. त्याच्यानंतर या फोटोमध्ये, या पासपोर्ट फोटोमध्ये बॅकग्राऊंड जे काही आहे तर हे व्हाईट असायला हवं आणि तुमचा 80% चेहरा त्याच्यामध्ये मिनिमम दिसायला पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, इथं या ठिकाणी गॉगल किंवा कॅप वगैरे घालून फोटो चालणार नाही. ठीक आहे, तो फोटो जो काही आहे तर त्याच्यामध्ये तुमचे कान जे काही आहेत तर ते स्पष्ट दिसायला हवेत, बॅकग्राऊंड व्हाईट पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा येतो की साईज आणि फॉर्मॅट कसा पाहिजे. मित्रांनो, या फोटोची जी काही साईज आहे तर ती 10 KB to 200 KB म्हणजे 10 KB ते 200 KB पर्यंत चालते.
आता तुमचा फोटो जर त्या रेंजमध्ये नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी गुगलवर जाऊन त्याचा तो काही त्याची जी काही साईज आहे तर ती चेंज करून घेऊ शकता. फार सोपं काम आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, त्या फोटोचा जो काही फॉर्मॅट आहे तर तो JPG असायला हवा. साईज जी काही आहे किंवा स्पेसिफिकेशन, तर ही 2.5 x 3.5 inches विथ 72 dots per inch या कॅटेगरीमध्ये या साईजमध्ये तो फोटो असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण इथं या ठिकाणी पोस्टकार्ड फोटो जो काही आहे तर त्याच्याबद्दल बघूया. या ठिकाणी हा जो काही फोटो आहे तर हा देखील कधी घेतलेला असायला पाहिजे बरं, 1 सप्टेंबर 2023 आहे खरं तर, सॉरी 2022, तर त्याच्यानंतर घेतलेला, म्हणजे सोप्या भाषेत लेटेस्ट असणं अपेक्षित आहे. शक्य तेवढं त्या ठिकाणी तुम्ही या 2023 घेतलेला फोटो अपेक्षित आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, फोटो काढल्यानंतर त्या फोटोग्राफरकडून जर खाली तुम्ही फोटो काढल्याची डेट आणि तुमचं नाव या गोष्टी जर मिळवल्या तर ते आणखी उत्तम राहील. कंपल्सरी नाही आहे, पण जर समजा फोटो काढल्याची डेट आणि तुमचं नाव हे जर असेल तर आणखी उत्तम. आता या ठिकाणी इथं दिलंय देखील बघा, फोटोच्या खाली तुमचं नाव आणि डेट ऑफ द टेकिंग द फोटोग्राफ हे असेल तर ते त्या ठिकाणी आणखी चांगलं राहील. त्याच्यानंतर मित्रांनो, फोटोमध्ये कोणत्याही प्रकारे कॅप किंवा गॉगल घातलेले नसावेत. 80% जो काही तुमचा चेहरा आहे तर तो त्याच्यामध्ये कवर झालेला असावा. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचे जे काही कान वगैरे जे काही आहेत तर हे क्लिअरली विजिबल असायलाच हवेत. आणि फोटोचं जे काही बॅकग्राऊंड आहे तर ते व्हाईट असणं आवश्यकच आहे. मित्रांनो, याच्यानंतर आपल्याला इथं पुढचे जे काही डॉक्युमेंट आहे तर त्याच्याबद्दल इथं पाहायचं आहे, ते म्हणजे सिटिझनशिप सर्टिफिकेट. विशेषतः जे विद्यार्थी बाहेरून पेपर देत आहेत किंवा सध्या NRI कॅटेगरीमध्ये येतात, तर त्यांच्याकडं सिटिझनशिप किंवा एम्बेसीचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आता तुमच्यापैकी जवळपास सगळेच विद्यार्थी इथलेच आहेत, महाराष्ट्रातले रहिवासी आहेत. इथं एवढंच सांगतो की या ठिकाणी त्याचा जो काही फॉर्मॅट आहे तर तो PDF फॉर्मॅट असायला हवा. आणि या डॉक्युमेंटची साईज जी काही आहे 50 KB to 300 KB पर्यंत असणं अपेक्षित आहे. आधी जे फोटो होते तर ते JPG फॉर्मॅटमध्ये आवश्यक होते, पण इथं या डॉक्युमेंटसाठी मात्र आपल्याला PDF फॉर्मॅट आवश्यक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, सिग्नेचर, तुमची जी काही सिग्नेचर आहे तर ती देखील इथं आवश्यक आहे. सिग्नेचरच्या बाबत या ठिकाणी मित्रांनो, व्हाईट बॅकग्राऊंड म्हणजेच त्या ठिकाणी पांढऱ्या कागदावर तुम्ही ब्लॅक पेननं त्या ठिकाणी सिग्नेचर करणं अपेक्षित आहे. सिग्नेचरच्या बाबत आणखी एक महत्त्वाचा नियम जो काही आहे, तर सिग्नेचर ही कॅपिटल लेटरमध्ये नसावी. ठीक आहे, तुमच्यापैकी बऱ्याच जणांची सिग्नेचर जी काही 10th तुम्ही वापरलेली आहे किंवा आता 12th बोर्डसाठी जी काही वापरलेली आहे तीच सिग्नेचर तुम्ही इथं वापरणं अपेक्षित आहे. पण ती सिग्नेचर जी काही आहे तर ती कॅपिटल लेटर्समध्ये नसावी. जर कोणाची तशी असेल तर ते वापरणं इथं अपेक्षित नाही. उदाहरणार्थ समजा माझं नाव मयूर आहे तर इथं या पद्धतीनं लिहिणं अपेक्षित नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर सिग्नेचरच्या बाबत जी साईज आहे तर ती 4 KB to 30 KB या रेंजमध्ये असायला हवी. फॉर्मॅट जो काही आहे त्या इमेजचा तर तो JPG फॉर्मॅट असणं अपेक्षित आहे. 2.5 x 3.5 inches विथ 72 dots per inch या साईजमध्ये हे सगळं असणं अपेक्षित आहे. ह्याच्यानंतर मित्रांनो, जे काही पुढचं डॉक्युमेंट इथं आवश्यक आहे तर ते म्हणजे कॅटेगरी सर्टिफिकेट. तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसेल तरी देखील सध्या काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण जेव्हा त्या ठिकाणी शेवटी रिझल्ट आल्यानंतर जे काही काउन्सिलिंगचे राऊंड्स होत असतात तर तेव्हा हे लागत असतं. याच तुमच्या फॉर्म फिलिंगच्या वेळेस तिथं एक ऑप्शन येत असतो आणि तिथं तो ऑप्शन भरून तुम्ही टेम्पररी वेळ घेऊ शकता. पण जर समजा तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असेल तर हे इथं फिल करणं अपेक्षितच आहे. आता इथं कॅटेगरी सर्टिफिकेट कोणकोणत्या कॅटेगरी असू शकतात, तर SC, ST, OBC किंवा जे विद्यार्थी ओपनमध्ये आहेत पण ज्यांनी EWS आरक्षणाचा फायदा घेत आहेत तर त्यांना देखील हे भरणं अपेक्षित आहे. या कॅटेगरी सर्टिफिकेटची जी काही साईज आहे स्कॅनड कॉपीची तर ती 50 KB to 300 KB या रेंजमध्ये असणं अपेक्षित आहे. आणि फॉर्मॅट जो काही आहे तर तो PDF फॉर्मॅट अपेक्षित आहे. मित्रांनो बघा, काही ठिकाणी JPG फॉर्मॅट आहे तर काही ठिकाणी PDF फॉर्मॅट आहे. तुम्हाला रिस्पेक्टिव्ह त्या त्या पद्धतीनं ते डॉक्युमेंट्स जे काही आहेत तर ते स्कॅन करणं अपेक्षित आहे आणि त्या साईजमध्ये करणं अपेक्षित आहे. ऐन वेळेस फॉर्म भरत असताना हे जर तुम्ही डॉक्युमेंट्स गोळा करत असाल किंवा जमा करत असाल किंवा चेंजेस करत असाल तर फॉर्म भरणं हे खूप किचकट होऊ शकतं, त्यामुळं आधीच सगळं काही प्रिपेअर करून ठेवा.
मित्रांनो या ठिकाणी पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी सर्टिफिकेट म्हटलेला आहे, कारण या ठिकाणी आणखी एक शब्द तुम्ही ऐकलेला असेल तो म्हणजे PWD, पर्सन विथ डिसेबिलिटी। पण PWD म्हटल्यानंतर कुणीही या ठिकाणी दिव्यांग कॅटेगरीमध्ये गृहित धरले जाऊ शकतं, पण इथं मात्र त्यांनी या ठिकाणी बी हा शब्द वापरलेला आहे, बेंचमार्क डिसेबिलिटी। ज्यांच्याकडं दिव्यांगत्वाचं असं सर्टिफिकेट आहे की ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 40%पेक्षा जास्त यांच्यामध्ये डिसेबिलिटी आहे, त्यांनाच या ठिकाणी या कॅटेगरीतून किंवा दिव्यांग आरक्षणाचा फायदा इथं मिळणार आहे। मित्रांनो या ठिकाणी इथं काय म्हटलंय, सर्टिफिकेट ऑप्टेंड बाय दी लिस्ट ऑफ सेंटर्स मेन्शन्ड इन दी ब्राउशर। या ठिकाणी जे काही संबंधित सेंटर्स असतात तिथून हे सर्टिफिकेट मिळवणं अपेक्षित आहे, आणि ह्याची जी काही साईज आहे स्कॅन कॉपीची, तर ही 50 KB to 300 KB दरम्यान पाहिजे, PDF फॉर्मॅटमध्ये हे डॉक्युमेंट असणं अपेक्षित आहे। मित्रांनो याच्यानंतर आपल्याला पुढचं डॉक्युमेंट इथं पाहायचं आहे, आणि ते म्हणजे जे काही तुमचे हाताचे ठसे असतात, आता ह्याच्यामध्ये काय असतं तर ती काही इंक आहे, तर ती इंक तुम्ही या दोन्ही बोटांना, दोन्ही हाताच्या बोटांना लावणं अपेक्षित आहे, आणि एका व्हाईट पेपरवर त्याचे त्या ठिकाणी इम्प्रेशन्स घेऊन ती कॉपी जी काही आहे तर ती स्कॅन करायची। आता इथं इंक मात्र ब्ल्यू असायला हवी। आत्तापर्यंत आपण सिग्नेचरच्या बाबत वगैरे काय पाहिलं तर तिथं ब्लॅक पेनचा वापर करायचा आहे, पण इंक मात्र काय बरं तर इथं ब्ल्यू असणं अपेक्षित आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी लेफ्ट हँड थंबचं जे काही त्या ठिकाणी इम्प्रेशन असतं तर ते देखील तुम्ही घेणं आवश्यक आहे, आणि ब्ल्यू इंक ऑन व्हाईट पेपर। इथं ह्याचा जो काही फॉर्मॅट किंवा साईज आहे तर ती 10 KB to 200 KB दरम्यान पाहिजे, आणि जे काही फॉर्मॅट आहे तर 2.5 x 3.5 inches विथ 72 dots per inch या फॉर्मॅटमध्ये ते असणं अपेक्षित आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पुढचं डॉक्युमेंट जे काही आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे Class 10 पासिंग सर्टिफिकेट। ठीक आहे, तुमच्याकडं आता तुम्ही कोणत्या राज्यातले आहे त्याच्यावर त्या ठिकाणी सर्टिफिकेट आणि मार्कशीट हे एकत्र आहे की वेगवेगळं आहे हे देखील ठरतं। काही राज्यांमध्ये काय होत असतं तर जे काही 10th सर्टिफिकेट आहे आणि 10th मार्कशीट आहे तर ती दोन्हीही एकत्रच असते, पण माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मात्र हे दोन्ही डॉक्युमेंट वेगवेगळे असतात। तर इथं या ठिकाणी तुम्हाला पासिंग सर्टिफिकेट जे काही आहे तर ते स्कॅन करणं अपेक्षित आहे, त्याची साईज जी काही आहे स्कॅन कॉपीची तर ते 50 KB to 300 KB दरम्यान असणं अपेक्षित आहे। या ठिकाणी 10th पासिंग सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं आहे, आणि ते सर्टिफिकेट जे काही आहे तर ते क्लिअरली व्हिजिबल असायला हवं, असं व्हायला नको की त्यावरचा जो काही मजकूर आहे तर तो व्यवस्थित दिसत नाही। असं जर असेल तर तुमचा जो काही फॉर्म आहे तर तो त्या ठिकाणी रिजेक्ट देखील होऊ शकतो। तर या ठिकाणी मित्रांनो इथं बऱ्याचशा गोष्टी आपण इथं सांगितलेल्या आहेत। आता यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट काय आहे तर फॉर्म भरत असताना डॉक्युमेंट्स तुमच्याकडे रेडी असणं अपेक्षित आहे, पण एवढं होऊ नये, काही चुकी जर झाली तर तुम्हाला ती दुरुस्त करता येते का? यस, करता येते। करेक्शन विंडो जी काही आहे तर ती ओपन होत असते, पण मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की फॉर्म काळजीपूर्वक भरा, जेणेकरून करेक्शन विंडो ओपन होण्याची तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही, कारण त्यामध्ये बराचसा त्या ठिकाणी मनस्ताप होतो, कशामुळं चुकलं काय चुकलं हे समजत नाही, आणि ती वेळ येऊच न देता आधीच काळजीपूर्वक सगळा फॉर्म भरा, पुन्हा पुन्हा त्या गोष्टी चेक करा की बाबा त्याच फॉर्मॅटमध्ये त्याच साईजमध्ये हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडं आहेत का। तर मित्रांनो या ठिकाणी 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला निवांत पद्धतीनं हा फॉर्म भरता येईल, फार उशीरही करू नका आणि फार घाई देखील करू नका। घाई न करण्याचं कारण काय, बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये असू शकतं की लवकर जर फॉर्म भरला तर मनासारखं त्या ठिकाणी सेंटर मिळू शकेल, पण असं बिलकुल नसतं मित्रांनो। या ठिकाणी तुम्ही जे काही सेंटर तुम्हाला मिळणार आहे तर ते मिळेलच नंतर, पण काहीतरी घाई करून मला माझंच शहर कशा पद्धतीनं सेंटरमध्ये मिळेल यासाठी प्रयत्न करायचा तुमचा विचार असेल तर तसं करू नका। बोर्डाचे पेपर संपू द्या आणि व्यवस्थित पद्धतीनं तुम्ही हा फॉर्म फिल करा। ठीक आहे, फॉर्म भरण्यामध्ये जास्त वेळ लागत नाही, साधारणतः 30 ते 40 मिनिटांमध्ये तुमचा सगळा फॉर्म भरून होईल, जर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स रेडी असतील तर। एखादं डॉक्युमेंट जर नसेल तर या मधल्या काळामध्ये नक्कीच तुम्ही ते अवेलेबल करू शकता। पासपोर्ट साईज फोटो आणि पोस्टकार्ड साईज फोटोच्या बाबत मात्र काळजी घ्या की लेटेस्ट फोटो त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमची जी काही एक्झाम आहे तर त्या एक्झामच्या तयारीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि एक्झाममध्ये तुम्ही जे काही सर्वजण व्हिडिओ पाहत आहेत तर त्या सर्वांना
खूप छान पद्धतीनं या नीटच्या एक्झाममध्ये मार्क्स मिळतील ही मी अपेक्षा करतो. आणि मित्रांनो, लवकरच नवीन व्हिडिओच्या निमित्तानं आपण भेटूया हे मात्र निश्चित. तोपर्यंत नमस्कार.